पुढची बातमी, जावळी तालुक्यातील जलवाहिनी आणि भविष्यात वरदान ठरणाऱ्या भविष्य ठरवणाऱ्या धरणाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांना त्याचा मोबदला न देण्याच्या कारणावरून धरण स्थळावर संबंधित शेतकऱ्यांनी धरणाचं काम बंद पाडलंय. गेल्या 21 वर्षापासून प्रलंबित असणारा धरण प्रकल्प काही बाधित शेतकऱ्यांनी जमिनी आणि मोबदला न मिळाल्याच्या कारणानं कॅनोलचं काम सुरू असलेलं बंद पाडलं. या प्रकरणी जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, आणि जर हेच काम सुरू झाले तर याच कॅनोलमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा आणि कुटुंबासह जलसमाधी घेण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी आणि धरणग्रस्तांनी दिला आहे. 20 वर्षानंतर आम्हाला मी मूळचा खातेदार वहागावचा असून, परंतु संकलनला मोहमदी घेतल्या कारणामुळे मला झडकबायवाडीमध्ये गट नंबर 11 मध्ये जमीन मिळाली होती, परंतु शराब आणि लागवडी सहाय्यक असल्याचा दाखला तालुका कृषी अधिकाऱ्याकडून संपादन करून घेतलेला आहे, परंतु जमिनीची पूर्ण मागणी केली की मी मूळचा खातेदार वहागावचा असून संकलन मोहचं जरी असेल परंतु मला वहागावमध्ये जमीन मिळावी अशी शासनाकडे मी अर्जाचं मागणी केली होती की बाबा मला खंडाळ्यापासून सातारा तालुक्यामध्ये कुठे असेल त्या ठिकाणी ती जमीन संपादन मिळावी, उपलब्ध असेल तिथं त्या सुनावर आम्ही अर्ज केलेला आहे, परंतु तिथं बी आम्हाला शेडगे साहेब सांगतात की जमीन शिल्लक नाही. परंतु आमची एक मागणी, एक प्रमाणिक मागणी की कलेक्टरच्या नावावरती कुठल्या कुठल्या गावामध्ये, म्हणजे जावली तालुका असू द्या, खंडाळा तालुका असू द्या, सातारा जिल्ह्यात फाचवडपासून वरती असणाऱ्या तालुक्यामध्ये जमीन सिंपत कलेक्टरच्या नावावर शिल्लक असलेली जमीन आम्हाला शासनाला दावावी आणि ती आम्ही घ्यायला तयार आहे. नमस्कार, मी इम्तियाज भुजावर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. एकंदरीतच सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक तालुका म्हणून समजला जाणाऱ्या जावळी तालुक्यातील महू धरणाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या 21 वर्षापासून या धरणाचं काम सुरू होतं. कुठंतरी आता या महू अदगेकर धरणाचं कामाला प्रत्यक्ष अंतिम टप्प्यामध्ये हे काम उरकत आलेलं आहे. कॅनॉलचं काम सुरू आहे, कॅनॉलच्या मोठ्या मोठ्या पाईपलाईनचं काम सुरू आहे, मात्र बहुतांशी महू अदगेकर धरणाच्या या ज्या बाधित शेतकऱ्यांचा विषय आहे त्या बाधित शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. सगळ्यांना बहुतांशी मोबदलाही मिळालेला आहे, मात्र महू येथील काही 7 ते 8 शेतकरी आहेत त्या बाधित शेतकरी आहेत, त्यांना मात्र शासनाकडून अद्याप कोणताही मोबदला मिळालेला आहे. ज्यांना मिळालेला आहे तो अशा पद्धतीने मिळाला की तिथं जमीन कुठेही पीक येऊ शकत नाही किंवा ओढ्यातील नदीतील अशा नापीक असलेल्या जमीनी त्यांना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यानच्या काळामध्ये गेल्याच वर्षी इथं जिल्हाधिकारी कार्यालयांचा एक या ठिकाणी कॅम्प झाला होता, तिथं बोट लावल ती जमीन संबंधित बाधित शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी घोषणाही मात्र झाली होती. मोठमोठे नेत्यांचे शामियाने येथे उभारले गेले होते, त्या नेत्यांनीही मोठमोठे आश्वासनं त्या संबंधित शेतकऱ्यांना दिली होती. बहुतांशी शेतकऱ्यांची कामं झाली, मात्र काही जे ठराविक हातावर बोटावर मोजणारे शेतकरी आहेत, जे खऱ्या अर्थानं बाधित शेतकरी आहेत, त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही, आणि त्या न्याय न मिळण्याच्या कारणावरून आज सदर शेतकऱ्यांनी इथे आम्हाला आधी आमच्या जमिनी द्या, नाहीतर आत्मदहन आम्ही याच कॅनॉलमध्ये करू असा इशाराही या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. एकच या निमित्तानं स्पष्ट होत आहे की शासनाच्या आडमोठी धोरणामुळे, वेळ काळू प्रकारामुळे काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यांना हवी ती जमीन मिळालेली नाही आहे, कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशी या निमित्तानं भावना या स्पष्ट झालेली आहे. एकंदरीत या शेतकऱ्यांची मागणी आहे, जर आम्हाला आमच्या गेलेल्या जमिनी परत मिळाल्या नाहीत तर आम्ही याच धरणात आत्मदहन करू, जलसमाधी घेऊ असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. इम्तियाज भुजावर, सातारा.